नमस्कार मित्रांनो, लॉकडाऊन सुरू आहे. आपण सर्वजण आपले आपले छंद जोपासतोय. मीही माझ्या आध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो त्या कितपत खऱ्या आहेत याची जाणीव मला झाली आणि म्हणून मी निर्णय घेतला की आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी. माझ्या राजकारणाची उत्तराधिकारी ही माझी सौभाग्यवती संजना जाधव ही असेल आणि आपल्याला ज्यांना पण जेही प्रश्न असतील ते प्रश्न आपण संजनाकडून सोडवून घ्यावे अशा पद्धतीची विनंती मी करतो. प्रत्येक घरात कुरबुरी होत असतात, आमच्याही घरात झाल्या, पण ह्याचा अर्थ असा नाही की त्या ठिकाणी काही वेगळ्या प्रकारची काही गोष्टी घडत असतील. निश्चितच मी सुद्धा संजनाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि रायबान जाधव साहेबांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राचे नेते केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली संजना निश्चितच उत्तुंग भरारी भरेल याच्या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही. आपण कृपया सर्वजणांनी इथून पुढे राजकीय, सामाजिक किंवा शासकीय मदतीसाठी सौ संजना जाधव यांच्याशी थेट संपर्क साधावा. ते सगळे फोन उचलतात. ही आपल्याला या ठिकाणी नम्रतेची विनंती मी या ठिकाणी करतो. मीही तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. धन्यवाद.